जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील बांधकाम प्रकल्पामुळे बाधित मच्छीमारांसाठी जे नुकसान झालेलं होतं त्याच्यासाठी एक राज्य शासनाने धोरण जाहीर केलेलं होतं, त्यालाच आता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या धोरणाअंतर्गत जे मच्छीमारांच्या नुकसानीसाठी 6 श्रेणी ठरवण्यात येणार असून त्यामध्ये ₹25,000 पासून 6 लाखापर्यंतची मदत देण्यात येणार आहे। तर ते तुम्हाला भरपाई नुकसान भरपाई कशी मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे। निर्णय असा आहे, राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केलं आहे, त्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। यामध्ये मच्छीमाराच्या नुकसानीसाठी 6 श्रेणी ठरवण्यात आली असून त्यानुसार मच्छीमारांना 25,000 ते 6 लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे व भरपाई देताना कुटुंब हा एक घटक विचारात घेऊन एक रकमी व एकदा देण्यात येईल, म्हणजे कुटुंब हा घटक म्हणून राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येणार आहे व एक रक्कम व एकदाच देण्यात येणार आहे अशी माहिती आपल्या मत्स्य व्यवसाय मंत्री यांनी दिलेली आहे। तसेच मच्छीमारांना देण्यात येणारी नुकसान भरपाईच्या रकमेच्या 6 श्रेणी निश्चित करण्यात आलेल्या असून त्या पुढील प्रमाणे आहे। ते श्रेणी बघा कशा प्रकारची आहे, ज्यांचे क्षेत्र मासेमारी क्षेत्र कायमचे नष्ट झाले आहे अशांना 6 लाख रुपये मिळणार आहेत। प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रापासून 500 मीटर त्रिज्येतील क्षेत्रामधील मासेमारीवर परिणाम झाल्यास 4 लाख रुपये भेटणार आहेत। हाताने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे झालेले नुकसान अशांसाठी 2 लाख रुपयाचे अनुदानाची निधी ठरवण्यात आलेली आहे। तसेच दैनंदिन मासेमारीस निर्माण होणारी अडचण, मासेमारी क्षेत्रापर्यंत पोचण्यास येणारा वाढीव खर्च इत्यादीसाठी 1 लाख रुपये अनुदान स्वरूप मिळणार आहेत। प्रकल्प बांधकामावेळी पाण्यामध्ये आलेली गढूळता यामुळे मासेमारीवर जर परिणाम झालेला असेल, तात्पुरता प्रभाव पडलेला असेल तर 50,000 रुपये, तसेच बार्जेसमुळे मासेमारी नौका व जाळे यांचे नुकसान झाल्यास 25,000 रुपये मिळणार आहेत। मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे वरीलप्रमाणे 6 श्रेणीमध्ये। तर या धोरणातील ठळक बाबी बघा कुठल्या आहेत, प्रकल्प बाधित मच्छीमारांची ओळख, मासेमारी नौकेचा प्रकार आणि इतर माहिती, तांत्रिक मूल्यमापन, सामाजिक प्रभाव मूल्यांकन अंमलबजावणी संस्था, यंत्रणाद्वारे बेसलाईन सर्वेक्षण आदर्श कार्यप्रणाली, मच्छीमारांना देण्यात येणारे नुकसान भरपाई, तक्रार निवारण यंत्रणा या बाबींचा धोरणात समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आता बाधित मच्छीमारांना अनुदान स्वरूप मदत मिळणार आहे।